मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ड्रिल मशीनवर पाळल्या जाणाऱ्या सुरक्षितता याविषयी माहिती पाहिली, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लेथ मशीनवर कोणत्या सुरक्षितता पाळायच्या याविषयी माहिती पाहूया। टर्निंग करावायचा जॉबला लेथमध्ये ट्रू करून मजबूत बांधणे, जॉबची बांधणी केल्यावर लेथ चक की बाजूला ठेवणे, म्हणजे काय, आपण ज्या जॉबला टर्न करणार आहे, टर्न करणं म्हणजे काय, त्या चकमध्ये पकडून जॉब गोलाकार फिरवणे, याला टर्निंग असे म्हणतात। त्या चकमध्ये तो जॉब बांधल्यानंतर तो जॉब व्यवस्थितरित्या ट्रू झाला आहे की नाही, म्हणजे व्यवस्थितरित्या गोल फिरतो आहे की नाही, ओबड दोबड फिरत असला तर तो जॉब आपल्याला व्यवस्थित कार्य साधता येणार नाही, यासाठी तो जॉबची बांधणी व्यवस्थितरित्या चकमध्ये होणे गरजेची असते। लेथ टूलला टूल पोस्टमध्ये सेंटर हाईटवर सेट करून मजबूत पकडणे, टूलच्या खाली पूर्ण लांबीत पॅकिंग ठेवणे, म्हणजेच टूल पोस्टमध्ये आपण जेव्हा टूल पकडणार आहे, टूलला सेट करणार आहे, तेव्हा त्याच्या खालच्या बाजूला व्यवस्थितरित्या व्यवस्थित हाईटवर सेट करावे, म्हणजेच पॅकिंग खालून पॅकिंग देऊन व्यवस्थितरित्या त्याची सेंटर हेडला लावून, सेंटर हेडच्या टोकाला लावून व्यवस्थितरित्या टूल सेट झाला आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे। फार कमी लांबीचा टूल वापरू नये, तसेच टूल पोस्टमध्ये जास्त बाहेर टूलला पकडून ठेवू नये, म्हणजे टूल पोस्टमध्ये टूल लावताना कमी टूल किंवा जास्त बाहेर असलेला टूल वापरू नये। मशीनवर फिरत असलेल्या जॉबचे मोजमाप घेऊ नये, आपण जेव्हा मशीन चालू असेल, टर्निंग चालू असेल, तेव्हा त्या जॉबमध्ये जॉबचं माप मोजमाप व्हर्नियर कॅलिपर किंवा आउटसाइड कॅलिपरने इंच घेऊ नये। कमी व्यास असले व जास्त लांबीच्या जॉबवर ज्यादा खोली कट घेऊन टर्निंग करू नये, म्हणजे कमी व्यास आणि जास्त लांबीच्या जॉबवर ज्यादा खोलीचा कट घेऊ नये। ॲटोमॅटिक कट लावून मशीनवर पासून दूर जाऊ नये, म्हणजेच ॲटोमॅटिक कट लावून आपण मशीनच्या बाजूला जाऊ नये, मशीन टूल मशीन चकला धडकण्याची शक्यता असते, म्हणून चालू मशीन सोडून दुसरीकडे जाऊ नये। थ्रेड करण्यापूर्वी अंडरकट घेतला पाहिजे व टूल जलदपणे मागे घ्यावा। कास्ट आयर्न व्यतिरिक्त इतर धातूवर टर्निंग करताना कुलंटचा उपयोग करावा, कुलंटचा उपयोग केला तर त्या टूलची धार जाणार नाही। चालू मशीनचे गेअर्स बदलू नये, लेथ मशीन चालू असताना तिचे गेअर बदलू नये। कटिंग टूल्स ची स्थिती व जॉब धातू यानुसार कटिंग स्पीड ठेवला पाहिजे। मशीन बंद करताना फिरणाऱ्या जॉबला हाताने पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू नये। काम झाल्यावर मशीन व्यवस्थितरित्या स्वच्छ करावी व सर्व भागांना लुब्रिकंट द्यावे। बेडवर लाकडी ठोकळा ठेवला पाहिजे। मशीन व्यवस्थितरित्या बंद झाली आहे की नाही ते चेक केलं पाहिजे। अशा प्रकारे लेथ मशीनबद्दल सुरक्षितता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या। धन्यवाद प्रशिक्षणार्थी मित्रांनो।